अधिक मास सुरू आहे बघा, अधिक मासामध्ये गोड काहीतरी केलंच जातं, तर ह्या अधिक मासामध्ये आपण बेसनचे लाडू करूया। तेही एकदम सोप्या पद्धतीने, चला तर मग बनवूया आपण। नमस्कार, अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवतोय बेसनचे लाडू। बेसनचे लाडू बनवण्यासाठी बघा, तुम्ही बेसन घेतले, आधी मी अर्धा किलो बेसन घेणार आहे आणि नंतर अर्धा किलो घेणार आहे, असं एक किलोचे लाडू मी करणार आहे बघा। इथं योग्य प्रमाणासह इथं मी दाखवणार आहे तुम्हाला। आधी आपण कढईमध्ये सगळं ते अर्धा किलो जे बेसन आहे ते घालून घेऊया कढईमध्ये। आणि हे बेसन पीठ बघा मी घरीच बारीक केलेलं आहे आणि खूप जाडसर असं केलेलं आहे, जरा थोडं जाडसर ठेवलेलं आहे मी ते दळून आणताना। आता मस्तपैकी आपण काय करूया, बारीक गॅसवर हे बेसन आपल्याला एक 10 ते 15 मिनटं मस्तपैकी आपल्याला सारखं कंटिन्यू हलवत राहायचंय बघा। बघू शकता तुम्ही त्याचा कलर थोडा चेंज झालाय, कारण आधी बेसन भाजून घ्यायचं कोरडंच बघा, नंतर तूप घालायचं। तूप जर आधीच घातलं तर बघा व्यवस्थित बेसन भाजलं जात नाही। आता बघू शकताय तुम्ही 10 ते 15 मिनटं झालेली आहेत, मी बेसन कंटिन्यू भाजून घेतलंय, कलर थोडासा चेंज झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये बघा एक वाटी तूप घालून घेणार आहे मी, हे घरचंच तूप आहे। एक वाटी तूप घालून घेऊया आपण, किंवा एक वाटीला थोडंसं कमी ठेवलं तरी सुद्धा चालेल। तुम्हाला जास्त आवडत नसेल तूप तर एक वाटीला थोडंसं कमी ठेवू शकता तुम्ही। अर्धा किलोसाठी बघा मी 100 ग्रॅम तुपाचा वापर केला इथं, आणि परत मी अर्धा किलो आणखीन परत वेगळं भाजणार आहे पीठ मी, त्याच्यासाठी सुद्धा मी 100 ग्रॅम असं मिळून मी जवळजवळ बघा 200 ग्रॅम तुपाचा वापर इथं मी करणार आहे। आता बघू शकता तुम्ही परत नंतर एक 5 मिनिटानंतर ना बघा, बघू शकताय मस्तपैकी तूप ह्या बेसनला बघा मिक्स झालेलं आहे तूप बेसनमध्ये, आणि हळूहळू बघा हे तूप सगळं रिलीज व्हायला सुरुवात होते। बघू शकता तुम्ही पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये बघा, बघू शकताय बेसनचा कलर चेंज झाला आहे आपल्या, आणि तूप सोडायला लागलंय बघा। आणखीन आपण एक 7 ते 8 मिनिटं अजून आपण बारीक गॅसवर आपण हे कंटिन्यू ढवळत राहूया, आपण कंटिन्यू हलवत राहायचं बघा, अजिबात थांबायचं नाही आपल्याला। बघू शकताय तुम्ही बघा मस्तपैकी आपल्या तूप रिलीज करतोय बघा हे बेसन आपलं। आणखीन एक 7 ते 8 मिनिटांनी बघू शकताय तुम्ही पूर्णपणे तूप त्याच्यामधलं सोडून दिलंय बेसननी बघा। आपलं बेसन एकदम मस्तपैकी खरपूस असं भाजून झालेलं आहे, लाडूसाठी हे एकदम तयार झालेलं आहे बघा। बघू शकताय तुम्ही एकदम हलकं हलकं असं पीठ होतं बघा, एकदम हलका हलका असं पीठ झालंय बघा, बघू शकताय तुम्ही। आता आपल्या लाडूसाठी हे तयार झालेलं आहे, आता आपण हे काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। एका डिशमध्ये सगळं काढून घ्यायचंय आपल्याला आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय बघा। अशाच पद्धतीने दुसरं सुद्धा बेसन मी 1/2 किलो मस्तपैकी खरपूस असं तुपामध्ये भाजून घेणार आहे। परत अर्धा किलो मी कढईमध्ये घातलेलं आहे बेसन पीठ, आणि याच्यामध्ये परत मी एक वाटी तूप घालून घेणार आहे आणि मस्तपैकी आपण आता हे फिरवून घेऊया। आता ह्या लाडूसाठी आपल्याला साखर लागणार आहे बघा। साखर मी इथं 1/2 किलो साखरेचा वापर केला आहे, तुम्हाला जर गोड कमी हवा असेल तर तुम्ही साखर कमी घाला इथं। आता बघू शकताय तुम्ही जे मिश्रण मी भाजून ठेवलं होतं बघा बेसनचं, बेसन आणि तुपाचं, बघू शकताय तुम्ही मस्तपैकी थंड झालं आहे, आपण त्याला हात लावू शकतो इतपत हे थंड हवं आहे आपल्याला बघा। आणि पीठ मस्तपैकी ते घट्टसुद्धा झालेलं आहे। आता हे सगळं आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि 1/2 किलो मी इथं साखर याच्यामध्ये घातणार आहे। 1 किलोसाठी मी 1/2 किलो साखरेचा वापर केला आहे बघा। थोडी थोडी करून आपल्याला पिठी साखर याच्यामध्ये घालत जायची आहे। साखर बारीक करताना त्याच्यामध्येच मी वेलचीपूडसुद्धा घातली होती, आणि थोडी थोडी करून साखर घालायची आपल्याला आणि ह्याच्यामध्ये मिक्स करत जायचं आहे बघा। व्हिडिओमध्ये दाखवलं आहे या पद्धतीने। आणि कधीही बघा लाडू करताना गरम मिश्रणामध्ये कधीसुद्धा साखर घालायची नाही, जर तुम्ही साखर घातली तर ते मिश्रण एकदम लूज पडू शकतं आणि त्याच्यामुळे लाडू तुम्हाला बांधताना त्रास होऊ शकतो, लाडू एकदम पगळतील बघा, लाडू व्यवस्थित होणार नाहीत, बांधले जाणार नाहीत व्यवस्थित। आता मस्तपैकी लाडू बांधला जातं बघा, याच्यामध्ये तुम्हाला हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आता मस्तपैकी लाडू हातावरती घ्यायचं मिश्रण बघा, तुम्हाला केवढी साईज हवी तेवढी साईज, आणि लाडू मस्तपैकी वळतोय बघा आपल्याला, आपला लाडू तयार झालाय बघू शकता तुम्ही। एकदम पीठ एकदम मस्त झालाय आणि प्रमाणही एकदम योग्य असं सांगितलेलं आहे मी,
तर आता आपण काय करूया अशाच पद्धतीने सगळे बाकीचे लाडू सुद्धा आपण आता करून घेऊया, तयार करून घेऊया. अशाच नवनवीन व पारंपरिक अशा रेसिपीज पाहण्यासाठी अन्नपूर्णा किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. बघा सगळे लाडू मी करून घेतलेत. बघा 1 किलोमध्ये जवळजवळ 45 ते लाडू होतातच आरामात. जर छोटी साईज तुम्ही ठेवाल तर 50 ते 55 लाडू आरामात होतात. आता बघू शकता तुम्ही आपले 45 लाडू झालेले आहेत बघा. आणि मी मीडियम साईज ठेवली, जास्त लहानही नाहीत जास्त मोठेही नाहीत. बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल बघा आपले लाडू एकदम मस्त झालेत. एक तोडूनही दाखवते तुम्हाला मी. बघू शकताय तुम्ही आतमधून सुद्धा अजिबात तूप जास्त दिसत नाही लाडूमध्ये किंवा काही नाही. आणि लाडू जरी खाल्ला तरी अजिबात टाळ्याला चिटकत नाही. बघा एक तोडूनही बघूया आपण. मस्तपैकी बनलाय आपला लाडू. तर आवडली का तुम्हाला ही माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब.